आणि ते गाणं आमच्या गावात त्या गाण्यात जे मी लिरिक्स केलंय, शब्दरचना केली, जे गावात प्रत्यक्ष घडते त्याच्यावरच मी शब्दरचना केलेली आहे आणि ते गाणं ते लिहिलं. आणि मूल जातिवंत कोळी असल्या कारणाने आम्ही समुद्रात समुद्रात मासे पकडायला जातो. समुद्रात काय होते काय नाही ते आमच्या रक्तातच आहे, तेच तर गाण्यात लिहायचं असते. होळीचा सण बघतो, नारळी पौर्णिमा बघतो, लग्न कार्य बघतो, फक्त ते चित्र डोळ्यासमोर उभं राहून आम्ही टून सहित गाणं बनवतो. आमचा म्युझिक डायरेक्टर टून बनवत ना, आम्ही स्वतः टून बनवतो आणि त्याच्यातून ही गाण्याची निर्मिती होते. नाही डोंगराच्या अरुण एक बाई वडिंग काय नाही, ते गाणं कशा पद्धतीनं सुचवलं, कोणतं टाइमिंग होतं सिच्युएशनला जेव्हा तू लिहत होता टेबलावर? ते पहिल्यांदा फक्त डोंगराचे अरुण एक चांद मुगाला इतकं त्या मुकडा आमचा तयार झाला होता. मग आता करायचं काय, ते मग असं शेड साडीचं गा कसं गाणं होईल याच्यावर विचार करून ते गाणं बनवलं. डोंगराचे अरुण एक बाई चांद उंगवला, चांद उंगवला निसान्या बघावा निघाल्या, काय गोऱ्या देवाची जशी काय काय. मध्ये अशी गाणी आहे मामाने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाही अख्ख्यामध्ये नाही अख्ख्या जगामध्ये ही पसरवली आहेत. आज अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष मुंबईला येतोय आणि मुंबईला आल्यानंतर तो कोळी गाण्यावर त्याची बायको मिसेस ओबामा आणि राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा त्यांनी जी तो ठेका झाला मी आहे कोळी या गाण्यावर, तो त्याचा जो शिल्पकार आहे तो हाय. त्याच्यानंतर श्रीकांत नारायण आणि डान्स डायरेक्टर राजेश खर्डे हा होता. पण मस्त एकदम एकदम जबरदस्त त्यांनी हे केलं. मामा तुम्हाला जेव्हा टीव्हीवर बघितलं ओबामा तुमच्या गाण्यावर डान्स करतो तर तुमच्या मनात कोणतं उत्सुक आलं, कोणता विचार आला की जे आपण केलं आहे हे आयुष्यात मोठं राष्ट्रपती जे जग चालवतो अमेरिका ते आपल्या गाण्यावर डान्स केला समजा सपनात कधी वाटलं काय की नाही? कोण असं वाटलं नाही, सपनात पण पाहिलं नाही. मी तो टीव्हीवर पहिला शॉर्ट पण नव्हता बघितला, मला फोन यायला लागले अरे बाबा तुझ्या गाण्यावर म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा नाचले आणि त्याची बायको नाचली आहे, बघ बघ टी व्ही लावून बघ न्यूजमध्ये, तेव्हा तुला समजेल तुझ्या गाण्यावर मी आई कोळीवर कोण नाचलं ते. मामा तुमच्या आयुष्यातला मोठा क्षण असेल हा, पण जेव्हा तुम्ही नाचले जेव्हा ऐकलं ते तुम्हाला खरं वाटलेलं का ओबामा माझ्या गाण्यावर डान्स करू शकते नाचू शकतात, मी लिहिलेलं गाणं हे सत्यच आहे या जगात हे असं प्रसिद्ध तुमच्या मनात थोडं आलं का की खरं आहे स्टोरी जे मला फोन आले खरंच आहे असं तुमच्या नंतर गाण्यावर आलं काय? तुम्ही बघितली नाही, मी बघितलं टी व्हीवर त्या गाण्यावर ओबामा त्याची बायको डान्स करत होती तुमच्या शब्दावर आणि तुमच्या गाण्याच्या रचनेवर, पण तुम्हाला असं मनात भरलं काय खरं जे फोन आले सत्य आहे, मी जगाप्रसंगी झालो आणि माझं नाव लौकिक झालं हे मला मोठेपणा वाटतं आज. हो ही खरी गोष्ट आहे, ज्या टायमाला मला फोन आले तेव्हा मी टी व्ही लावला आणि बघायला लागलो न्यूजवर, तर प्रत्येक न्यूजवर त्याच बातम्या होत्या आणि तोच शॉट दाखवत होते. पहिल्यांदा लहान मुलं नाचली, त्या लहान मुलांनी ओबामाजी ते मिसेसला हे केलं आणि त्यांना आणि पुन्हा ते गाव त्या गाण्यावर ते त्या मुलांच्या बरोबर नाचू लागले. मामा हे गाणं किती वर्ष अंदाजे जुनं असेल आपल्या वर्षाचं एवढं अंदाजे? जवळजवळ मी हाय कोळी हे गाणं 20 ते 25 वर्ष झाली त्या गाण्याला. 25 वर्षांनी सिल्वर जुबली झाली जेव्हा ओबामा इंडियात आला, मी तुमच्या गाण्यावर डान्स केला, जगात भरपूर गाण्यात लाखो करोडो गाणी पडलेली आहेत असं आपल्याला वाटतं की वर्षाचा कोळी म्हणून मी मामा प्रसिद्ध आहे आणि माझ्या घरामध्ये मला खूप आनंद वाटतं असा क्षण तुमच्या मनात कधी भरला आणि कधी आला असं? सर काही नाही, पण ज्या टायमाला मी दूरदर्शनवर बघितलं म्हणजे फोन आल्यानंतर जिथून जिथून फोन आले न्यूजवाले ताबडतोब माझी मुलाखत घ्यायला आमच्या गावात आले, काशीराम कुठे राहतो काशीराम चौकात, तेव्हा मला वाटलं की बाबा काय आहे मी काहीतरी कोण व्यक्ती म्हणजे मोठी व्यक्ती आहे की काय, पण असं मी कधीच मोठेपणे हे नाही केलेलं. ज्या कॉस्ट्युममध्ये मी ड्रेसमध्ये राहतो तसाच राहतो. मला पण मामा जे मोठे लोक असतात ना खरंच त्यांना माहीत नसतं की त्यांचं मोठेपण काय आहे. हा मोठेपणाचं मी छोटं सांगतो, वेसावची कमाल हिरोची धमाल ही कॅसेट तुम्ही लॉन्च केली संवादमध्ये, जेव्हा
पहिला संवाद घेतला अमिताभ बच्चन आपल्या गावात घेऊन आला. मी त्याने सांगितलं काशीराम मामा कोण आहे, वेसाव की मंडळी का पे रेती कोणच्या गल्ली मी रेती, काशीराम मामा कोण आहे त्याचा जेव्हा तुम्हाला कधीतरी आयुष्यात फोन आला का अमिताभ बच्चन तुम्हाला बोलवून गेले काय ते कॅशेटमध्ये? दोन वेळा सुदेश भोसले ला बोलवायला पाठवलं होतं, काय तो काशीराम कोण आहे और जे वेसावकर मंडळी कोण आहे मेरे को देखने का है उनको जाओ बोलते लेके आओ. सुदेश भोसले दोन वेळा आला पण आम्ही दोन्ही वेळा गेलो नाही. बाबाजी भाई आम्ही असे कामात जाऊ कुठे येऊ? तो बच्चन साहेब का बोलू जास्त लांबणार आहात, 5 मिनिटावर राहतो, एकदा त्यालाच घेऊन ये ना आमच्या घरी, मग सर्व ग्रुप बघायला मिळेल. दोन वेळा आला होता बच्चननी बोलवलं. आजचा सुपरस्टार इंडियाचा अमिताभ बच्चन आणि वर्ल्डचा राष्ट्रपती ओबामा, त्यांनी तुला संवाद साधले, तुझं त्यांनी गाणे ऐकले आणि तुझ्यावर जे फिदा झाले, तुम्हाला पण असं वाटत नाही का मी पण त्या लेवलचा माणूस झालेला आहे आणि होणार फ्युचरमध्ये? तुम्ही या कोली मुंबईचे तुम्ही सर्वात लाडके मामा म्हणून प्रसिद्ध झालेले राजपरा आणि याच्यापुढे म्हणूनच तुम्हाला एक हार्दिक शुभेच्छा देतो. अमिताभ असो या ओबामा असो तुम्ही जग चालवू शकता कोली लोकांचं, ते तुमच्यामध्ये भरपूर जग देवाने दिलेलं आहे आणि असंच पुढे चालू द्या असे आपल्याजवळ संवाद साधणारी व्यक्ती आपल्या समोर आहेत. यांनी आज जे रंगवलं मंच हे खरोखर न विसरणारा क्षण आहे. 10 वर्षाचा 10 वर्ष झाली आहे संवाद साधायची, पण याने जे साधलं आज खूप मोठेपणा आहे आणि खूप आवडलं आम्हाला आमच्या लोकांना. वर्षाची 10 वर्ष आमची पूर्ण झाली असं याच्याने आम्ही आभारी आहोत. मामा मला